शेतकरी बंधू भगिनींना नमस्कार। कृषी विभाग महाराष्ट्र शासनामार्फत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमानिमित्त कृषी संजीवनी सप्ताह 2023 संपूर्ण महाराष्ट्रभर राबवला जात आहे। दिनांक 25 जून ते 1 जुलै या कालावधीत राबवण्यात येत असलेला हा कृषी संजीवनी सप्ताह यामध्ये प्रत्येक दिवसासाठी वेगवेगळ्या मुद्द्यांवरती शेतकरी बांधवांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे। तर दिनांक 27 जून हा दिवस आपण कृषी महिला शेतकरी सन्मान दिन म्हणून साजरा करत आहोत। शेतकरी बंधूंनो, आपणा सर्वांनाच माहित आहे की कृषी क्षेत्रामध्ये आपल्या शेतकरी महिलांचं फार मोठं योगदान आहे। म्हणूनच 27 जून हा दिवस आपण कृषी महिला शेतकरी सन्मान दिवस म्हणून साजरा करत आहोत। तर आजच्या या वेबिनार मालिकेमध्ये मी सुनीता दरेकर, कृषी अधिकारी, कृषी आयुक्तालय पुणे, आपणा सर्वांचं तसेच आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या महिला मार्गदर्शक यांचं मी स्वागत करते। तर प्रथमतः आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या महिलांचं मी आपणास थोडक्यात ओळख करून देते। आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत माननीय श्रीमती श्वेता ठाकरे मॅडम, राहणार वरुड, तालुका अर्नी, जिल्हा यवतमाळ। मॅडम, तुमचं या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत। नमस्कार मॅडम। यानंतर आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत फूड मदर म्हणून ज्यांना ओळखलं जातं अशा ममताताई देवराम भांगरे, राहणार देवगाव, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर। मॅडम, तुमचंही या कार्यक्रमामध्ये फार फार स्वागत। नमस्ते। आणि यानंतर आहेत माननीय श्रीमती संगीता वाल्मिक सांगळे मॅडम, राहणार नाशिक। तर मॅडम, तुमचंही या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे। नमस्ते मॅडम। तर प्रथमतः मी माननीय श्रीमती श्वेता महले मॅडम यांना विनंती करते की कृपया त्यांनी आपला थोडक्यात परिचय करून द्यावा की कृषी क्षेत्रामध्ये त्यांना किती वर्षाचा अनुभव आहे आणि कृषी क्षेत्रामध्ये त्या कशा काही वळाल्या। धन्यवाद। सर्वांना सर्वप्रथम नमस्कार आणि कृषी दिनात खूप खूप शुभेच्छा सर्व महिलांना। ऍक्च्युली मी शेतकरी कुटुंबात वाढलेली आहे। लहानपणापासून आई वडिलांना शेती करताना बघितलं आहे, राब राब राबताना बघितलं आहे, त्याचबरोबर त्यांच्या म्हणजे कामाबद्दल त्याच्या त्यावरून त्यांना होणाऱ्या हालपेष्ट सगळं काही डोळ्याने बघितलं आहे। त्यामुळे मोठं झाल्यावर कुठेतरी आपण शेती क्षेत्रातच काम करावं हे पहिलेपासून ठरलेलं होतं, फक्त कुठे आणि कसं काम करायचं हे निश्चित नव्हतं। त्यामुळे मग नंतर जेव्हा शिक्षण घेतलं त्यावेळी शेती काढणीनंतरचे प्रश्न यावर काम करायचं ठरवलं आणि नंतर मग आम्ही ग्रामीण संस्थेमार्फत शेतकऱ्यांसोबत काम करायचं ठरवलं। तर माझा जवळपास 11 वर्षाचा शेती क्षेत्रातला अनुभव आहे, वेगवेगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांना जोडून घेणं, त्यांना शेतकरी महिलांसोबत, पुरुषांसोबत, बालकांसोबत, असा एकंदर सर्व वयोगटातल्या लोकांसोबत काम करण्याचा एक अनुभव राहिलेला आहे। माझं ग्रॅज्युएशन हे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग मधून झालं। त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन मी डेव्हलपमेंट स्टडी IIT हैदराबाद मधनं केलं आणि माझं शिक्षण घेतल्यानंतर मी कुठलाही ढे जाऊन नोकरी न करता स्वतःचा व्यवसाय सुरू करावा या उद्देशातून मग ग्रामहित अशी संस्था जी शेतकऱ्यांना शेतीचा खऱ्या अर्थाने मोबदला मिळवून देईल, जे ती शेतकऱ्यांना प्रॉफिटेबल होईल अशा दृष्टिकोन ठेवून ग्रामहितची सुरुवात मग मी केली। थोडक्यात तसं पाहता गेलं तर तुमचं एज्युकेशन हे BE मधूनच झालेलं आहे, इलेक्ट्रॉनिक्स। तर आणि IIT हैदराबाद येथून तुम्ही मास्टर्स कम्प्लीट केले, तरीही शेतीकडे वळण्याचा तुमचा कल कसा काय? कारण जनरली असं होतं की एज्युकेशन घेतल्यानंतर माणूस हा नोकरीच्या पाठीमागे जास्त धावतो, तर मग तरीही तुम्ही शेतीकडे कशा काय वळल्या? कारण की कुठेतरी होतं की म्हणजे मी बघितलंय की माझे वडील आई वडील एवढे राब राब राहायचे, परंतु आमची चौकोनी कुटुंब असूनही आम्हाला शेती सोडून शहरात जावं लागलं कारण की परवडतच नव्हती शेती। आम्ही कर्ज काढलेलं सावकाराकडून, ते कर्ज परत फेड करणं शक्य नाही झालं, मग शेती सोडून आम्हाला शहरात जावं लागलं। आजूबाजूला माझ्या मी एकटीच किंवा माझे वडील एकटेच असे शेतकरी नव्हते ज्यांना शेती परवडत नव्हती म्हणून सोडून द्यावी लागली। असे भरपूर शेतकरी आहे, असे भरपूर शेतकरी युवा आहे ज्यांना बायका मिळत नाही कारण की ते शेतकरी आहेत। म्हणजे इतकी शेती ही निराशाजनक झालेली आहे, इतकी न परवडणारी झाली आहे। त्याच्यामुळे कुठेतरी हे चित्र बदलण्यासाठी जर आपण आपल्या शिक्षणाचा उपयोग, जे टेक्नॉलॉजिकल शिक्षण मी म्हणते ते घेतलं आहे आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी टेक्नॉलॉजीचा इंटिग्रेशन, टेक्नॉलॉजी त्यात आणणं आणि त्याच्यासाठी काहीतरी करणं हे खूप महत्वपूर्ण वाटलं मला आणि बस म्हणजे त्यातनंच हा निर्णय घेतला की नोकरी करण्यापेक्षा कुठेतरी जाऊन प्रत्यक्ष काम करणं
आणि या परिस्थितीमध्ये एकंदर बदल आणला. म्हणजे कठीण होतं खूप, प्रत्येक वेळी स्वतःला तासत जाणं, टेस्ट करत जाणं, ग्राउंडवर वेगवेगळे एक्सपेरिमेंट करत राहणं, त्यातनं मग ह्या कामाची सुरुवात झाली. नक्कीच खूप छान मॅडम. यानंतर मी ममताताईंकडे वळते की ममताताईंना माझा प्रश्न आहे की तुम्हाला कृषी क्षेत्रामध्ये किती वर्षांचा अनुभव आहे? हॅलो मॅडम, मी जवळजवळ एकदम लहानपणापासूनच शेतीच करते. हो, मी ना जवळजवळ आमच्या काळामध्ये काही शाळा बिळा काही नव्हती. माझे आई वडील पण एकदम गरीब परिस्थितीत होते आणि शाळा शिकायचा काही विषयच नाही आला आमचा. आमची परिस्थिती अशी गेली तर अजूनपर्यंत मी मोलमजुरीच करीत आले, अजून पण करते. मला काही मंजुरी दिला नाहीये, अजूनही पण करते आणि तेवढं करून पण मी शेती करते आणि चार महिलांना पण मार्गदर्शन करते सगळं काही. आता मी जी शेती करते बी बियाणं जे माझ्या काही सगळं गावराने आहेत, माझ्या सासऱ्याने, माझ्या आई वडिलांनी मला दाखवून दिलेले, त्याच आजपर्यंत मी जतन करीत आले. आजपर्यंत मी जतन केले पण मला तरी असं वाटतंय का आज समाजानं सुद्धा जतन केलं पाहिजे. मी असं भरपूर समाजापर्यंत ते बी बियाणं मी पुरविते, त्यांनी मार्गदर्शन करते. आणि एक बाई संस्थे मी मला आम्हाली असं म्हणजे समाजासमोर आणण्याचा एक असा मोठा गाठ घालून दिली. तर मी पहिल्यापासून शेती करीत होते पण मी माझ्या फक्त माझ्या कुटुंबापुरतीच करीत होते, पण बाई संस्थेमुळं आम्हाला जरा थोडं असं जगासमोर आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि आता मग मी सगळ्या शेतकऱ्यांना असे समजून घेणार, त्यांनी दोन गोष्टी समजून सांगणार का नाही असं केलं तर असं होईल. आणि मला तरी असं वाटतंय का हे जुने गावराने ना हे सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत गेलं पाहिजे, ही माझी लई मोठी अपेक्षा आहे. कारण आत्ताच्या जेवणामध्ये आणि जुन्या जेवणामध्ये आहे ना इतका मोठा बदल होता, तर मला तरी असं वाटतंय का मागचं जेवण आपल्या ताटामध्ये आलं पाहिजे. आणि मी आता सेंद्रिय शेती करीते, म्हणजे पहिल्यापासूनच मी सेंद्रिय शेती करत होते पण मी एकटीच करत होते. आणि आता तरी जवळजवळ माझ्याच गावामध्ये जवळजवळ 100-100 लोक सेंद्रिय शेती कवळले होती. आणि अशा आजूबाजून जिथं तिथं मी मार्गदर्शन करते त्या सुद्धा सेंद्रिय शेती कवळ वळण्याचा प्रयत्न करीत होते. आणि सेंद्रिय शेती जरी मी केली तरी ती सेंद्रिय शेती मी माझ्या शेतामध्ये वापरून ते डोक्यानं ह्या करून आणि ते कसं त्याचा निदा राखायची हे पण माझ्या हे डोक्यात आलंय. तरी आमच्या परिसर मध्ये ना पाणी पाऊस भरपूर आहे, तर गांडूळ खत तयार करते. गांडूळ खताचा पण ह्या भागाला काही उपयोग होत नव्हतं, कारण कसं पाणी पाऊस भरपूर आहे ते सगळं वाहून जात होतं. मी एक गांडूळ गोळी बनवायचा एक शोध लावला, ती गांडूळ गोळी पण मी बनवली. आणि त्या गांडूळ गोळीचा मी माझ्या स्वतःच्या शेतामध्ये एक अनुभव घेतला आणि आता सगळ्या समाजापर्यंत ती गांडूळ गोळी मी पोच करते. ती गांडूळ गोळीच्या याच्याबद्दल मला कलकत्त्याला जाण्याची वेळ आली, कारण माझी अशी काय म्हणतात आपली करायची पद्धत आणि ती कशी केली ती का केली काय झालं हे मी पार कलकत्त्यापर्यंत जाऊन आले. आणि हेच मला तरी असं वाटतंय का पूर्ण आपल्या शेतकऱ्यांपर्यंत जाऊन हे करावा. आता जवळजवळ आहे ना पूर्ण कळसुबाई परिसर ही एक आम्ही एक कमिटी तयार केलेली, तर त्या कमिटी तर्फे ना आम्ही म्हणजे 10 लोक एकत्र आलो आणि 10 लोकांनी एक कमिटी तयार केली आम्ही. अच्छा तर ती कमिटी आज प्रत्येक गावागावातले मधली 10 लोक जे आहेत ती प्रत्येक लोक आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करते. तर आता सगळी शेतकरी किचन गार्डन बनवित येते आणि सगळं जुनं वाहन बनवित येते आणि आपल्या स्वतःच्या जेवणापुरतं स्वतःच्या घरापुरतं तरी थोडंफार बनवित येते शेतकरी. आणि स्वतः असं म्हणजे जुनं वाहन बिनवीस विषमुक्त खात्याती ह्याच्यातच मला मोठा आनंद आहे. आणि मला तरी असं वाटतं अजून इथून पुढे सगळ्या शेतकऱ्यांनी खूपच खूपच छान कारण तुमचा खत मारू नये, हे काही फवारणी करू नये, काहीच करू नये, हे माझ्या तरी व्यक्तीच्या मनात आहे का असं सगळ्यांनी करावा. आणि सगळ्यांनी सेंद्रिय शेती पद्धतीनं खावा, आपला शरीर एकदम स्वच्छ बनवावा.
तिथे माझी मोठी बरोबर आहे असते. ममता ताई, कारण आजकाल सगळे हायब्रिड वाण आलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्याचे फायदे जरी असले तरी काही नुकसानही आपल्याला जाणवत असतं. तर मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही गावरान बियाणे बँक जी काही स्थापन केली तर त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या पिकांचं वाण आहे? मॅडम भाजीपाला आहे, नागली वरे आहे, भात आहे, भाताच्या जाती आहे ती, नागली वरे आहे आणि भाजीपाला पण आहे. म्हणजे आपल्या किचन गार्डन मध्ये जो भाजीपाला पिकतो ते सर्व वाण आहे ते. आणि जंगली भाज्या ज्या आहेत त्या सुद्धा रानातून काढून आणि घराजवळ केलेल्या. ते घराजवळ कशा केल्या म्या, कारण आता हे नवीन शाळेतली जे मुलं आहेत ती यांना रानातली भाजी काहीच माहित नाहीये. म्हणजे मला तरी असं वाटत ते का आज आपल्या घरी शाळेतली मुलं थोडा गाड्या भरभर येतात ते सगळं काही नाही का बघायला, पण मग त्यांना नाही खायला भेटत पण बघायला तरी भेटलं पाहिजे. ही मला कारण बघितल्यानंतर त्यांना ओळख होते हे मला लय हे वाटते. आणि माझ्या का बेन जे आहेत आता ते सांगता सांगायला लागलं तर 1 तास लागेल एवढ्या बेनांचा. भात आहे ते जवळजवळ मी माझ्या स्वतःच्या शेतामध्येच 4-5 भात पिकविते. म्हणजे रायभोग असेल, आंबेमोहर, काळ भात, गरी कोळपी, हाळी कोळपी आणि धवळ आणि नागली वरई एवढं. आणि किचन गार्डनची पाकिट आहेत ना सगळा, डांगर, दोडका, भोपळा, घोसाळा, वाल, घेवड, कडधान्य सगळं बनविते. आणि प्रत्येक शेतकरी बनवितात. आणि शेतकरी जे बनवितात तर मी काही दिवस आहे ना मी शेतकऱ्यांना फुकट वाटले सगळे बियाणं. आणि ते शेतकरी आता माझ्याकडे विकत आणून घालतात. म्हणजे त्यांना घरी खाऊन आणि राहून आणि तेच विकत आणून घालत आणि तेच मी दुसऱ्या शेतकऱ्यांना परत पोहोच करीत. अशी छान आम्ही ममता तयारी ताई, करतो. तुमचं काम खरंच खूप छान आहे. यानंतर मी संगीता ताईंकडे वळते आणि त्यांना मला प्रश्न विचारायचा आहे की त्यांना शेतीमध्ये किती वर्षांचा अनुभव आहे आणि ते शेतामध्ये तुम्ही कोणकोणती पिके घेता? शेतीतील माझा अनुभव तसा लग्न झाल्यापासूनचाच आहे. माझे आई वडील पण शेतकरी, खूप कावड कष्ट करून ते पण त्यांची शेती चांगली करायचे. त्याच्यानंतर लग्नानंतर पूर्ण जबाबदारी शेती शेतीची ही मलाच बघावी लागली. त्याच्यामुळं शेतीकडे आवड वाढत गेली. आणि आम्ही आमच्या शेतीमध्ये ऊस, कांदा, मका, सोयाबीन याच्या व्यतिरिक्त द्राक्ष बाग आणि जे शेड नेट बनवलेले त्याच्यामध्ये सिमला मिरची, वांगी, काकडी, कधी कोबी, फळ अशी पिकं घेतो. ओके. मला असं कळलं आहे की शेतामध्ये तुम्ही आधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर करताय. कृषी यांत्रिकीकरण आजकाल काळाची गरज बनली आहे आणि संगीता मॅडम ह्या स्वतः ट्रॅक्टर वगैरे चालवून शेतातील अवजार वापरून कृषी यांत्रिकीकरण थोडक्यात त्याचा अवलंब करून शेती करत आहेत. तर यांत्रिकीकरण वापरल्यानं आणि पारंपरिक शेतीची पद्धत ह्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो? यांत्रिकीकरणाने कमी खर्च आणि कमी वेळेमध्ये होतं. जसं जलसिंचनचा वापर चालू झाल्यापासून जे पहिले हातवारे भरणी जे हातवारेनं भरावं लागायचं त्याला वेळ लागायचा, पाणी जास्त लागायचं. तर ठिबक सिंचनाने काय ठरवले की पिकाला पाणी जातं, आपल्याला 2 तास 3 तास जेवढं पाणी अव्हेलेबल आहे तेवढं देऊ शकतो आपण. नक्कीच. यानंतर मी श्वेता मॅडम कडे येते. श्वेता मॅडमला माझा प्रश्न आहे की तुम्ही ग्रामहित ही संस्था स्थापन केलेली आहे तर या संस्थेमार्फत नक्की कोणकोणती कामं केली जातात किंवा ही संस्था कशा प्रकारे काम करते? बिलकुल. आज थोडंशी याच्या आधी मी थोडं पार्श्वभूमी देईल की आज जर तुम्ही शेतकऱ्यांना विचाराल की शेती करणं हे कठीण आहे की तुमचा माल विकणं कठीण आहे, तर ते म्हणतील की शेती तर आम्ही उत्पन्न तर काढतोच पण तो माल विकायचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा त्यांच्या मात्र नाकी न येतात. त्यामुळे काढणीनंतर जर शेतकऱ्यांना एक आश्वासक मार्केट अवेलेबल करून देता आलं किंवा त्याच्यानंतरची ती सगळी प्रक्रिया त्यांची जर सोपी करता आली तर त्या अनुषंगाने म्हणून मग आम्ही ग्रामीणची स्थापना केली. तर याच्यामध्ये आम्ही शेतकऱ्याला साठवणुकीची व्यवस्था, साठवणूक केलेल्या मालावर कर्ज मिळवण्याची व्यवस्था आणि त्याचबरोबर त्यांचा माल विकण्याची व्यवस्था दिली आहे. तर हे सगळ्या ज्या तिन्ही सर्व्हिसेस आहे, तिन्ही ज्या सेवा आहे त्या आम्ही मोबाईल ऍप थ्रू देतो. मोबाईल ऍप वरूनच शेतकरी त्यांच्या मालाची साठवणूक करू शकतात, त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती त्यांना त्यांच्या ऍपवर मिळते. त्याचबरोबर आज जिथे मार्केटमध्ये कुठे जर तुम्ही गेलात तर
अजूनही आपल्या देशामध्ये मालाचा भाव जो आहे तो त्याची गुणवत्ता न तपासता दातात दानाचा दाऊन दाखवून तो त्याची भाव ठरवला जातो. तर क्वालिटीच्या आधारावर त्याच्या मालाची गुणवत्ता ठरावी, क्वालिटी त्याचा भाव मिळावा या अनुषंगाने आम्ही क्वालिटी अनालिसिस लॅब पण डेव्हलप केली आहे, जिथे मग त्याच्या गुणवत्तेप्रमाणे त्याला भाव दिला जातो आणि त्याला ज्या वेळी वाटेल शेतकऱ्याला त्यावेळी तो घर बसल्या त्याच्या मोबाईल ऍप द्वारे त्याचा माल विकू शकतो. तर अशा तीनही सुविधा आम्ही ह्या मोबाईल ऍप वरून देतो. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा जो फायदा जो झाला असेल तो महिला शेतकऱ्यांना झालाय, कारण की महिला शेतकरी ह्या शेतात राबतात परंतु जेव्हा विकायची वेळ येते तेव्हा त्या कधीच मार्केटमध्ये जाऊ शकत नाही. एक तर मार्केट दूर असतं किंवा मग त्या तिथे जाणं म्हणजे सगळीकडे पुरुषच पुरुष, म्हणजे तिथे दलालापासून तर हमालापर्यंत सगळीकडे तर पुरुष असतात. त्यामुळे जेव्हा आम्ही गावामध्ये प्रत्यक्ष आम्ही ह्या तिन्ही सुविधा घेऊन जातो, कारण की आम्ही ज्या फार्मर कृषी उत्पादक कंपन्या आहे त्यांच्यासोबत टायअप करतो त्या गावामध्येच असतात, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना आणि शेतकरी महिलांना खूप सोयीचं होतं की त्या गावात जातात तिथे त्या सर्व सुविधा कशा आहेत, तो मोबाईल ऍप कसा वापरायचा याचं सगळं सविस्तर जाणून घेतात आणि तिथून मग ते खूप सोयीस्कररित्या त्यांच्याच बैलगाडीमध्ये त्यांचा माल आणून आरामशीर विकू शकतात आणि त्याचे पैसे डायरेक्टली त्या शेतकरी महिलेच्या हातात पडतात. ओके, ग्रामहितसाठी जे काही मोबाईल ऍपचा तुम्ही आता उल्लेख केला तो मोबाईल ऍप ग्रामहित नावानच आहे की वेगळं नाव आहे त्याचं? ग्रामहित मंडी म्हणून ऍप आहे. हा, ग्रामहित मंडी म्हणून. बरं, या मंडीमध्ये सपोज ग्रामहित मध्ये जर एखाद्याला एखाद्या शेतकऱ्याला जर माल विकायचा आहे, शेतमाल विकायचा आहे, तर त्याच्यासाठी काही एरियाचं असं काही लिमिटेशन आहे का किंवा कुठलाही शेतकरी त्याच्यामध्ये माल त्याचा विकू शकतो का? नाही, म्हणजे ज्या फार्मर प्रोड्युसर कंपन्यांसोबत आम्ही टायअप केलेला आहे त्यांच्या थ्रू त्यांना तो माल विकावा लागतो. आणि कसं आहे की इथून समजा त्यांना जर मी नाशिकच्या, म्हणजे मी यवतमाळमध्ये बसले आहे, नाशिकच्या बायर सोबत जर कनेक्ट केलं तर त्यांना ते सोयीचं होत नाही, कारण की तो ट्रान्सपोर्ट कॉस्ट वाढतो. त्यामुळे त्यांच्या भागातल्या जर बायरशी ते कनेक्ट केलं तर त्यांना पण ते जास्त सोयीचं होतं, म्हणून त्या फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या थ्रूच त्यांना तो माल विकावा लागतो जो कोणता बायर असेल तो. हा, पण त्याच्यासाठी त्याच्याकडे एक लिस्ट असेल बायरची की हे माझ्याकडे अवेलेबल ऑप्शन्स आहेत आणि मग त्यातनं तो एक निवडेल. खूप छान ताई. याच्यानंतर मी ममताताईंकडे वळते. ममताताईंना माझा प्रश्न आहे की तुम्ही परिसरातील महिला परिसरामध्ये तुमच्या की महिला बचत गट स्थापन केलेले आहेत, तर या महिला बचत गटांमार्फत कुठली कुठली कामं केली जातात? मॅडम, आम्ही महिला जे आहे ती तर आम्ही सगळेजणी अशी गांडूळ खताच्या गोळ्या बनवतो, बाहेर हे करायचा प्रयत्न करतो, म्हणजे अजून तरी महिला आम्ही जे करतो शेती तर जे आम्ही करतो तो अजून आमचं फक्त स्वतः पुरतं चाललं ते. कारण अगोदर आमची अशी आहे अपेक्षा आहे का आधी आपल्या शेतात बघायचं त्याचा हे रिझल्ट भेटतो का नाही भेटत आणि नंतर सगळ्यांना बाहेर हे करायचं पाठवायचं किंवा काहीतरी करायचं किंवा कोणाची मागणी घ्यायची. तर अजून आमच्या वाला हेच महिलांना अभ्यास चालू आहे. तर हे म्हणजे हे गांडू सेंद्रिय शेती हे गांडू खताच्या गोळी व बनवायचं हे कसं बनवायचं हे काय बनवायचं याचं किती मार आपल्याला उत्पन्न भेटतोय, आपलं जर समजा हे गावठी वाण लावायचं याचं किती उत्पन्न भेटतो हे आधी अगोदर आपल्या शेतात स्वतःच्या बघायचं आणि नंतर दुसरीकडे मागणी घ्यायची असे आम्ही ठरवलेले. नक्कीच, स्वतः प्रात्यक्षिक केल्याशिवाय दुसऱ्यांना सांगता येत नाही, हे अगदी बरोबर आहे. आणि दुसऱ्याला सांगू ना, पण ते कसं होतंय आपलं आपण तर सांगायचं काम करायचं द्यायचं काम करायचं पण ते नाही पिकलं तर उगाच त्यांचं कष्ट वायाला लावायचं नाही. अगदी बरोबर आहे. हो, मला हे एक अजून एक प्रश्न विचारायचा राहिला मला की तुम्ही जी गावरान बियाणे बँक स्थापन केली आहे तर ती संकल्पना तुम्हाला कुठून सुचली, म्हणजे कोणी तुम्हाला प्रोत्साहित केलं असं करा म्हणून? आम्हाला बायफ संस्थेने केलं हे. बायफ संस्थेद्वारे तुम्ही हे काम सुरू केलं? अच्छा, बायफ संस्थेमध्ये तुम्ही काही सभासद वगैरे आहात का? बायफ संस्थेमध्ये का? हा, तुमचा आमचं पहिल्यांदा आहे ना बायफ संस्थेला गट जोडल्या गेलं, कारण गावात आली ते गट जोडल्या गेलं आणि त्यांना म्हणजे आपलं काम आवडलं, कारण बियाणं सगळे आपल्याकडे मिळाले, सगळं काही गावरान मिळालं, तेव्हापासून ते आम्हाला जॉईन झाले. कारण पहिल्यांदा आम्हाला जॉईन झाले ना तेव्हा मी अशा पावसाळा दिवसाला त्यांची ना माझी भेट झाली तर मी सगळी लागवड करत होते, सगळी लागवड करते
तर तेच ना बेन सगळं त्यांनी काही माझ्याकडे बघायला भेटलं. असं करता करता माझ्याकडे 100 एक वाहन बघायला भेटलं सगळं गावरान. तर ते वाहन बघायला भेटल्यानंतर मग त्यांनी नाही का मला असा प्रश्न विचारला, हे कुठून आणले, हे काय केले, हे कसे केले, हे तुमच्या स्वतःच्या शेतातले आहेत का कुठले येते, हे त्यांनी असं मला असे प्रश्न बरेच विचारले. तर त्यांच्यावाले मी सगळे उत्तरं दिले. तर ते मला काय म्हणू लागले, हे खरंच देशी आहे का, म्हणलं आता आहेच बाई नाही माझ्या सासऱ्याने ठेवले ते, मग आता ते खरे का खोटे हे काय मला माहित नाही. त्यांनी बरेचसे वाहन पुण्याला इकडे तिकडे तपासायला नेले. ते आता ते जुनंच आहे म्हणजे मग ते काय म्हणतात जुनं ते सोनं खनखनीत नाणं ते बरोबर एकदम खरंच निघालं. तेव्हापासून ना त्या संस्थेनं मग आमच्याकडे लक्ष जास्त दिलं. सगळं काही पुढं आम्ही कुठं कमी पडत असल तर तिरून त्यांनी आम्हाला जिडं कमी पडलं तिरून हे करायचा प्रयत्न केला. आणि मग तिथून असं हळूहळू मग त्यांनी सांगितलं, मावशी तुम्ही खात्यात ये, तुमच्यापर्यंतच नका, आपल्याली जागा समोर जायचे, आपल्याला काही शेतकऱ्यांना सगळ्यांना मिळवून द्यायचे ते असं तसं. मग अशी करता करताय ना बरेचसे दिवस आमचे शेतकऱ्यांची भेट घेता घेता हे ते करता करता बरेचसे दिवस निघून गेले. काही लोकांना काही शेतकऱ्यांनी म्हणजे नाही का असा अडथळा पण आणला. सगळं काही बऱ्याच अडचणी येऊन गेल्या, लय अडचणी येऊन गेल्या, पण तेवढ्या अडचणी मी सगळ्या सॉल्व्ह करून इथपर्यंत आले. खूप छान म्हणता त्या ताई. मॅडम अडचणी आल्या आम्हाला तर कोण काही कोणी पण काही बोलत असले तिच्या कामी कधीच लक्ष दिलं नाही. आपलं काम कुठं न्यायचं कसं न्यायचं, आणि मी खरंच काम करते तर हे आमच्या सारख्या पिढीला नाही, हे आज लहान पिढीला आणि पुढच्या पिढीला उपयोगाला आला पाहिजे, हे मला लय मोठ्या अपेक्षा आहे. नक्कीच आणि नक्कीच कारण ताई. आणि माझ्या आई वडिलांनी ना मला शाळा तर शिकवली नाही, पण मग ही निसर्गाची शाळा आहे ना ही भरपूर शिकवली. आणि ती शाळा शिकले म्हणून माझा यो आज इथपर्यंत तुमच्यापर्यंत तरी माझा आवाज पोहोचला, याच्यातले मोठा आनंद आहे मला. खूप छान, निसर्गाची शाळा हा शब्दच खूप छान वापरलाय तुम्ही. बरोबर आहे हो म्हणता ताई, कारण जुनं ते सोनं म्हणतात त्याला काही तोड नाही, हेही तेवढंच खरं आहे. यानंतर मी संगीताताईंकडे वळते. संगीताताईंना 2019 साली महाराष्ट्र शासनाचा जिजामाता कृषी भूषण पुरस्कार मिळाला आहे. तर मॅडम, मला तुम्हाला एक विचारायचं आहे की इतर शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगाल, की म्हणजे तुम्ही पिकांना पाणी देण्यासाठी कुठलं तंत्रज्ञान वापरता, किंवा खतं कीटकनाशक कशी वापरता, किंवा शेतातील रोग किडीचं कसं नियोजन करता? पिकांना पाणी आम्ही ठिबक सिंचनद्वारे देतो. फक्त ऊस किंवा कांदे जर असले तर त्यांचे कांदे हे 4 महिने हंगामी राहतात. कांदे हे 4 महिने हंगामी जे कसं कांद्याला हातभारेन भरावं लागते आणि ऊसाला पण हातभारेन. बाकी बाग सिमला मिरची वांगे कोबी फ्लावर काही जे असतील ते पिकं आम्ही शक्यतो ठिबक सिंचनाने पाणी पुरवठा करतो. आणि खत आणि कीटकनाशक ह्यांचा कसा वापर करता, किंवा आजकाल जमिनीमध्ये खत वापरण्यासाठी तुम्ही जमिनीचं जे काय आहे आरोग्य पत्रिका तपासणी करून घेता का, किंवा कसं? आरोग्य पत्रिका तपासणी म्हणजे सॉइल रिपोर्ट काढून घेतो. मग त्यामध्ये कळतं जमिनीमध्ये कोणते घटक कमी आहे, कोणते जास्त आहे, कोणते द्यायला पाहिजे, कोणते कमी करायला पाहिजे. आणि ठिबक सिंचन असल्यामुळं आम्ही हे लिक्विड खत हे शक्यतो ठिबक मधूनच देतो, त्यामुळे खत टाकण्याची मजुरी वाचते, वेळ वाचतो आणि मेहनतही कमी लागते. बरोबर आहे. बर, तो शेतामध्ये जो शेतमाल उत्पादित केला जातो त्याचं मार्केटिंग कसं करता, किंवा तो कुठे विकला जातो? तर कांद्याचं मार्केटिंग आम्हाला लासलगाव जवळच आहे, आणि जे भाजीपाल्याचं मार्केटिंग आहे ते डायरेक्ट नाशिक. नाशिकला. बरं, चालेल. आणि हे शेतामध्ये तुम्ही ज्या काही वेगवेगळ्या टेक्निक्स किंवा आधुनिक जे काही तंत्रज्ञान राबवता, त्याच्यासाठी तुम्ही कुठे प्रशिक्षण घेता का, किंवा काही प्रशिक्षण शिबिरं तुम्ही आयोजित करता का तुमच्या शेतावर? नाही मी तरी स्वतः असं प्रशिक्षण शिबिर वगैरे काहीच नाही घेतले. नाही आणि घेतली. हे आमचे घरचे जे आहे त्यांच्या सल्ल्यानुसारच सगळं चालतं. मग बरं, एकूण किती एकर क्षेत्र आहे तुमचं त्याच्यावर शेती करतात? आमचा
14 एकर क्षेत्र आहे. त्याच्यामध्ये फळपीक कुठली घेतली जातात? द्राक्षे आणि सिमला, वांगी, कधी कधी काकडी. मग याची, ह्या फळपिकांची निर्यात ही तुम्ही लोकल बाजारपेठामध्ये करता की तुम्ही एक्सपोर्ट साठी त्याचे प्रयत्न करता? भाजीपाल्याचे हे लोकल साठीच असत आणि फक्त द्राक्षेच एक्सपोर्ट होते. संगीताताई, तुम्ही विदेशी भाजीपाला जसं की ब्रोकोलीचंही पीक घेता, तर त्याला आपल्याकडे कसा प्रतिसाद भेटतो? त्याला आपल्याकडे मार्केटिंग पाहिजे अशी भेटत नाही. मार्केट रेट पण कमी असतं आणि बरं, शेतमाल विकताना किंवा जे काही तुम्ही उत्पादन घेता त्याच्यामध्ये त्याची विक्री करत असताना तुम्हाला काही अडचणी येतात का? भरपूर चांगला कमवलं तर मालाला मागील 2 वर्ष गेले, त्याच्यामुळे 2 वर्षांमधील पिकांचे पाहिजे असे उत्पन्नच नाही, खर्च जास्त आणि उत्पन्न कमी. आणि आता पण कांद्याला पण मार्केट पाहिजे असं नाही आणि द्राक्ष माल निघाय हार्वेस्टिंगच्या वेळेस रेट पाडले जातात. बर, मला हा प्रश्न विचारायचा की आताच आपण ममताताईंशी पण बोलत होतो की जसं म्हटलं जातं की एकत्र येऊन काम केल्यानं त्याच्या त्याचं मिळणारं जे काही फळ आहे ते चांगलंच असतं, जसं की त्यांनी महिला बचत गट स्थापन केला किंवा त्याच्यातनं काम केलं तर त्यांना चांगला प्रतिसाद भेटतो, तसं तुमच्या बाबतीत आहे का? की तुम्ही कुठल्या गटाच्या सदस्य आहात किंवा तुमच्या आजूबाजूला कुठले महिला महिला किंवा शेतकरी गट आहेत का स्थापन झाले? सध्या तरी नाही येत अशी सिच्युएशन आणि मार्गदर्शन करायला पण इकडे म्हणजे थोडस खेडेगाव असल्यामुळे कमतरता आहे. बरं, ठीक आहे. यानंतर मी श्वेताताईंकडे वळते. श्वेताताईंना माझा प्रश्न आहे की ग्रामहित प्रमाणेच तुम्ही कास्तकार संघाची स्थापना केली होती, तर या संस्थेमार्फत ग्रामहित पेक्षा वेगळी काय कामं केली जातात? कास्तकार हे माझं म्हणजे एकदम, मी जस्ट ग्रॅज्युएशन झालं होतं माझं त्या बी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम इंजिनिअरिंग. त्याच्यानंतर मी आम्ही काही मित्रांनी एकत्र येऊन हे संघटन केलं होतं, स्थापन केलं होतं, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या ज्या सुविधा आहे, योजना आहे गव्हर्नमेंटच्या, त्या योजनांची माहिती पुरवणं, त्यांना लवकरात लवकर म्हणजे चांगला भाव कसा मिळतो याच्याबद्दलची माहिती देणं, त्यासाठी आम्ही एक छोटासा एक मोबाईल जेव्हा त्यावेळी नवीनच होते एक SMS सुविधा सुरू केली होती, ज्याच्यामध्ये सगळ्या बाजार समित्यांचे जे बाजार भाव आहे वेगवेगळ्या पिकांचे ते आम्ही त्यांना पुरवायचो. त्याच्यामुळे एक शेतकऱ्यांना एक माहिती जे इन्फॉर्मेशनची खूप मोठी गॅप होती की आपल्या शेतमालाला काय भाव मिळेल हे पहिले माहीत नसतं आणि त्याच्यानंतर कधी विकायचं हे पण डिसिजन घेणं कठीण असतं, तर हे रोज बाजार भाव आम्ही जेव्हा शेतकऱ्यांना पोहोचव त्यांच्या मोबाईलवर द्यायचो SMS द्वारे तेव्हा त्यांना सोपं व्हायचं. तर असे वेगवेगळे छोटे छोटे उपक्रम आम्ही त्यावेळी केले होते आणि त्याच्यानंतर मग आमच्या असं लक्षात आलं एकंदर की हे खूप म्हणजे जर आपल्याला एखादा मोठा बदल घडवून आणायचा असेल एकंदर पूर्ण सिच्युएशनमध्ये तर आपल्याला एक एक शाखा घेऊन त्याच्यावर जास्त काळापर्यंत काम करत राहावं लागणार आहे, कारण की शेतकऱ्यांचे प्रश्न तर भरपूर आहेत, इन्फॉर्मेशन गॅप आहे त्यांचा, जसं यांनी म्हटलं की कॉस्ट जास्त आहे लावण्याचा, त्याच्यापेक्षा उत्पन्न उत्पादन खूप कमी आहे, तर ह्या सगळे भरपूरच प्रश्न आहेत. मग त्याच्यातल्या त्यात पण आपल्याला एक जर घेऊन आपलं त्याच्यावर सतत काम करत राहिलं तर कुठे ना कुठे त्या परिस्थितीमध्ये बदल होईल, म्हणून मग त्या अनुषंगाने मग कास्तकार ह्या चा अनुभव पाठीशी घेऊन पुढे चालून म्हणून मग मी ग्रामहितची स्थापना केली होती. तर फरक म्हटला, ह्या दोघांमधला फरक म्हटला तर असं म्हणेल की मी तिथले अनुभव वापरून आणखीन मोठ्या आणखीन एक सस्टेनेबल दृष्टिकोनातून ग्रामहितची वाटचाल चालली आहे. तर तुमच्या ज्या काही संस्था आहेत त्याच्यामध्ये इतर जे काही शेतकरी बांधव आहेत त्यांना नक्कीच रोजगारही उपलब्ध झालेला असेल, तर आपल्या या संस्थांमध्ये इतर किती लोक काम करतात?
तर आता आम्ही म्हणजे आमचं जे बिझनेस मॉडेल आहे ऍक्च्युली ग्राउंड वरचं, ते आम्ही शेतकरी उत्पादन कंपन्या एफपीसी सोबत डायरेक्ट टायअप करतो. तर आज जवळपास 40 फार्मा प्रोड्युसर कंपन्यांसोबत आम्ही काम करतोय, ज्यांना स्वतःचा स्वतः गाव लेवलवर त्यांचा बिझनेस त्यांनी उभा केला आहे, त्यांचा स्वतःचा टर्न ओव्हर वाढलेला आहे. कारण की आज सरकारने एफपीसी प्रमोट केल्यानंतर खूप एफपीसी जन्माला आल्या, परंतु कुठे कॅपॅसिटी बिल्डिंग कमी पडलं, कुठे त्यांची लिडरशिप लेवल कमी पडली, कुठे त्यांना वर्किंग कॅपिटलचा इश्यू आला, तर असे भरपूर कारणांमुळे बऱ्याचशा एफपीसी त्यांचा सस्टेनेबल जो बिझनेस म्हणता येईल, एक प्रॉफिटेबल बिझनेस म्हणता येईल, तो त्यांना नाही सुरू करता आला किंवा वाढवता आला. त्यामुळे ग्रामीण आपल्या ह्या डिजिटल पोर्टलद्वारे त्यांना एक असं मॉडेल देते की जिथे त्यांना त्यांचा बिझनेस आणखीन चांगला सक्षमपणे चालवता येईल, त्यांच्या त्याचबरोबर त्यांना कॅपॅसिटी बिल्डिंग पण देते. तर मग आज अशा जवळपास 40 एफपीसीचे शेतकरी जे आहेत त्यांना एक त्यांचा स्वतःचा बिझनेस तयार झालेला आहे. त्याचबरोबर तिथे वेगवेगळ्या म्हणजे गावातच असल्यामुळे छोटे छोटे जे हमाल आहेत त्यांना तिथून रोजगार मिळतो, तिथल्या तिथे असे छोटे छोटे जे बाकीच्या बाबतीत आहे रोजगाराच्या संधी त्या निमित्ताने झालेल्या आहेत. तर आज मला असं म्हणता येईल की जवळपास 15,000 शेतकरी आमच्यासोबत जोडलेले आहेत, 40 एफपीसी आहेत, आणि त्याचबरोबर ज्या जेवढे शेतकरी आहेत त्याच्या 35% जे आहेत त्या शेतकरी महिला आहेत, ज्या स्वतः त्यांचा माल ठेवतात, विकतात आणि त्याचे पैसे डायरेक्टली त्यांच्या हातात जातात. ही खरंच खूप मोठी अचीवमेंट आहे श्वेताताई. कारण बऱ्याचदा असं होतं की महिला शेतकरी ह्या सतत काबाड कष्ट करत असतात, परंतु त्यांच्या कष्टाला त्यांना पुढे येण्यासाठी वाव भेटत नाही. परंतु तुम्ही खूप छान प्लॅटफॉर्म त्यांना उपलब्ध करून दिलेला आहे, याचं नक्कीच कौतुक करायला हवं. यानंतर मला असा प्रश्न विचारायचा आहे की इतर ज्या महिला शेतकरी तुमच्या संपर्कात असतात किंवा त्यांना एकत्रित येण्याच्या दृष्टीने तुमचे काही प्रयत्न सुरू आहेत का अजून? बिल्कुल. तर सध्या आम्ही उमेद जो गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट आहे त्याच्या अंतर्गत ज्या महिला एफपीसी आहेत त्यांच्यासोबत टायअप करतो आहेत. कारण की सगळ्याच जिल्ह्यांमध्ये अशा एफपीसी कार्यरत आहेत, त्यांना त्यांच्यासोबत त्यांना ज्या आवश्यक सुविधा आहे म्हणजे कॅपॅसिटी बिल्डिंगच्या अनुषंगाने असो आणि त्यांना जे आमचं जे पोर्टल आहे अशा सगळ्या सुविधा त्यांना पुरवून त्यांचा स्वतःचा जो बिझनेस आहे तो आणखीन एक्सपांड व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना मदत करतोय. त्याचबरोबर हा एक पार्ट झाला की ऑपरेशन्समध्ये त्यांना हे करणं. त्याचबरोबर आमचे आम्ही मी आणि माझे को फाउंडर पंकज आम्ही वेगवेगळ्या फेलोशिपचे पार्ट राहिलेला आहोत. तर एक फेलोशिप आम्हाला अशी म्हणजे ती मदत करते आहे फायनान्शियली सुद्धा की आम्ही शेतकरी महिलांचं स्पेशली ज्या फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या महिला डायरेक्टर्स आहेत की ज्या तिथे एक लीडर म्हणून त्यांना त्यांचा बिझनेस वाढवणार आहे, त्यांचं कॅपॅसिटी बिल्डिंगसाठी त्यांनी एक छान मॉड्यूल डिझाईन केलं आहे की त्यांनी त्यांचं फायनान्शियल मॉडेल कसं असावं, बिझनेस मॉडेल कसं असावं, स्ट्रॅटेजी कशी असावी एक्सपान्शन, ह्या सगळ्याविषयीचं एक ते मॉड्यूल ते आम्ही प्रत्यक्ष ग्राउंडवर तिथे राबवण्याचा पण हा पुढ हा भविष्यात येणारा प्रोग्राम आहे. पण शेतकरी महिलांना फोकस करून डिझाईन केलेला आहे, तो एक प्रयोग आम्ही पुढे करणार आहोत. असे आणखीन आमच्या जास्तीत जास्त शेतकरी महिला ज्या आहेत त्या आमच्या ज्या गावातले जे सेंटर्स आहेत तिथे यावे म्हणून तिथल्या ज्या रिप्रेझेंटेटिव्ह पण आहेत त्या आम्ही जास्त करून हे करतो की महिला शेतकरी असाव्या, म्हणजे जेणेकरून गावातल्या महिलेला तिथे येणं आणखीन सिक्युअर्ड वाटावं. तर असे वेगवेगळ्या प्रयोगातून आम्ही त्यांचं जे आहे सहभाग जो आहे या पूर्णात वाढवण्याचा प्रयत्न करतो. खूपच छान मॅडम. मला प्रश्न विचारायचा आहे की महिलांपर्यंत जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी कसं आहे की कुठल्याही गोष्टीची पब्लिसिटी होणं तेवढंही गरजेचं असतं, कारण जर लोकांना माहितीच नसेल तर ते तुमच्यापर्यंत अप्रोच कसे होणार, तर त्याच्यासाठी तुमचे काय प्रयत्न चालू आहेत? आम्ही आता म्हणजे कसं आहे की आपण जेव्हा कुणाकडे जातो की हे आम्ही देतोय तर तेवढा ऍक्सेप्टेबल नाही राहत. परंतु जर आपल्याला त्यांना आता जसा हा प्लॅटफॉर्म आहे, मला वाटते हे खूप छान प्लॅटफॉर्म आहे की जिथे बाकी शेतकरी महिलांना माहिती पडते की हे असे काहीतरी लोक काम करत आहे. अशाच प्रकारे भरपूर प्लॅटफॉर्म आहे जिथे आम्ही जाऊन बोलतो, त्यांना सांगतो की असं आम्ही काम करतोय की इथे तुम्हाला अशा प्रकारे फायदा होऊ शकेल आमच्याशी जोडल्याने. तर अशा प्लॅटफॉर्मचा एक वापर करणं, पुन्हा वेगवेगळ्या गव्हर्नमेंटचे प्रोग्राम्स आहे महिला शेतकऱ्यांसोबत काम करणं, त्यांच्याशी टायअप करणं, वेगवेगळ्या संस्था आहे त्यांच्याशी टायअप करणं, असे वेगवेगळे चॅनल्स आम्ही ट्राय आउट करत असतो. परंतु त्याचबरोबर जो प्रत्यक्ष शेतकरी वर्ग आमच्यासोबत कुठे ना कुठे जोडला आहे त्यांना सुद्धा आम्ही तो म्हणजे आमच्या एफपीसी थ्रू प्रमोट करत असतो की तुम्ही त्यांना जास्तीत जास्त हे करा, प्रोत्साहन करा, काही त्यांना छोटे छोटे हे द्या, काय म्हणता येईल त्याला,
छोटे छोटे प्रोत्साहनात्मक कि आम्ही म्हणतो की महिला शेतकऱ्यांनी जर त्यांच्या नावाने पावती बनवून विकलं प्रोड्यूस तर त्यांना थोडस हे द्या. हा म्हणजे मग ते जास्त पुरुष पण मंडळी म्हणते की नाही याच्यामध्ये महिलांनी पण इतका सहभाग करावा. तर अशा प्रकारचे छोटे छोटे प्रयोग पण आम्ही त्यात करत असतो. तिचं काम खरंच खूप छान आहे श्वेताताई. फोर्ब्सच्या कव्हर पेज वरती मागे तुमचा फोटो छापून आलेला, तर तिथपर्यंत तुम्ही कशा पोहोचला? मला वाटते की तुम्ही चांगलं काम करत राहा, त्याची नोंद आपोआप घेतली जाईल. तर आम्ही जे काही काम करतो आहे याच्यामधलं नाविन्य आणि याच्यामधलं जो प्रत्यक्ष ग्राउंड लेवलवर काय जो काही फरक घडवून आणण्याचा, बदल घडवून आणण्याचा आमचा जो प्रयत्न आहे याची दखलच फोर्ब्सने घेतली. आणि त्यांनी मग फोर्ब्सच्या मुखपृष्ठावर आणि त्याचबरोबर फोर्ब्स इंडियाच्या याच्यामध्ये पूर्ण आमची स्टोरी जी आहे ती छापली होती की कसं ग्रामीणचा उदय झाला आणि आमची मोटिवेशन काय राहिले. कारण की मी आणि माझे को फाउंडर आम्ही दोघं नवरा बायको पण आहोत आणि फाउंडर्स पण आहोत आणि आम्ही दोघंही शेतकरी कुटुंबातून आलेलो आहोत. त्याच्यामुळे एक चांगली जी नोकरी होती म्हणजे माझे मिस्टर टाटा स्टील मध्ये होते आणि मग ते सोडून एकदम चांगलं आरामदायी आयुष्य सोडून आम्ही दोघांनी गावाकडे परत येऊन प्रत्यक्ष जिथे आमचं गाव आहे तिथेच आम्ही आमच्या कामाची सुरुवात केली. त्यामुळे हा ही जी गोष्ट आहे ही सुद्धा म्हणजे फोर्ब्सनी दखल घेतली हा हे एक माध्यम झालं. पण ज्यावेळी ती बातमी सुद्धा बाकी न्यूज पेपर्स आणि न्यूज चॅनलमध्ये आली तर ती मला वाटते बाकी लोकांना म्हणजे महिलांना असो किंवा महिला उद्योजकांना असो त्यांना सुद्धा प्रेरित कर तेवढाच प्रेरणादायी ठरला हा प्रवास. कारण की पुष्कळ महिला उद्योजिका आहे आज ज्यांना काहीतरी स्वतःचं करायचं आहे परंतु कुठेतरी ती हिंमत होत नाही. ज्यावेळी आमच्यासारखे उदाहरण आहे जे प्रत्यक्ष गावातूनच आले आहे पण ते पण असं करू शकतात हे एक एक्झाम्पल जेव्हा त्यांच्या पुढे येतं तेव्हा त्यावेळी ते सुद्धा त्यांना एक प्रोत्साहन आणि हिंमत देणार असतं की चला आपण हे करू शकतो. नक्कीच मॅडम. यानंतर मी ममताताईंकडे वळते. ममताताईंना माझा प्रश्न आहे की इतर शेतकरी भगिनी महिला आहेत की ज्यांना आपण तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता की जे तुम्ही कार्य करता आहे ते पुढे कसं नेता येईल त्याच्या बाबतीत तुम्ही त्यांना काय सांगाल? ममताताई माझ्यासोबत मॅडम. हा तुम्हाला माझा प्रश्न समजला? तर माझा प्रश्न असा आहे की इतर ज्या काही शेतकरी महिला आहेत तर त्यांना तुमच्या कार्याबाबत जे काही आहे त्यात कसं प्रोत्साहन द्याल किंवा इतर महिला शेतकऱ्यांना किंवा शेतकरी बंधूंना तुम्ही काय संदेश द्याल? मॅडम परत सांगता का? मॅडम आवाज येतोय का आता? आता येतो मागे नव्हता येत. हा तर मला तुम्हाला विचारायचं की इतर शेतकरी ज्या महिला आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल तुमच्या कार्याबद्दल किंवा तुमचं कार्य जसं तुम्ही करताय तसं इतरांना करण्यासाठी कसं प्रोत्साहित कराल? मॅडम मी जशी बनविते ना तशी मी सगळ्यांना समजून सांगणार आहे. बाई मी सगळ्यांना समजून सांगेल कसं करायचं काय करायचं मी दुसऱ्याच्या अशा तो सुद्धा जाऊन सांगायचा प्रयत्न करते. खूप छान ममताताई. आणि सगळेजण तुम्हाला फूड मदर म्हणून ओळखतात आजकाल. ही सगळ्यात मोठी तुमच्या कामाची पोचपावती आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये. तर आदिवासी समाजभूषण या पुरस्कारानेही तुम्हाला सन्मानित केलंय तर ह्याची दखल कशी घेतली होती? याची दखल आहे ना मॅडम दखल जी आहे घेतली आणि ती माझी माझ्या कामाची नाहीये. ही दखल जे घेतले तर ही फक्त माझ्या मासी आणि कामाची आहे माझी काही नाही त्याच्यामध्ये. मी जे हे केलं तर मी सगळं सेंद्रिय बनवलं गांडूळ खताची गोळी बनवली आणि ती गोळी कोणी न बनवता मी बनवली त्याबद्दल हे एवढं हे झालं. नक्कीच ममताताई आजकाल गरज आहे सगळं काही सेंद्रिय गोष्टी बनवण्याची किंवा सेंद्रिय शेतीकडे वळण्याची आजकाल काळाची गरज आहे आणि ते काम तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे करत आहात. तुमचा आदर्श इतर शेतकरी महिला भगिनी शेतकरी बांधव सगळेच घेऊन पुढे चालावेत हीच अपेक्षा मी व्यक्त करते. या व्यतिरिक्त तुमच्या शेतामध्ये अजून तुम्ही काय करता किंवा कुठली भाजीपाला पिके किंवा फळपिके घेता?
फळपिके नाही आहे मॅडम आमच्याकडे. तसं जर बघितलं ना तुम्ही कधी जर येऊन बघितलं तर आमचा परिसरच इतका अवघड आहे, तर एकदम दर्याखोर येते नुसतं. फळ हे नाही येते आमच्याकडे, म्हणजे अशी पाण्याचं काही नाही आहे, पाणीच नाही आमच्या गावांना. तर आमचं जे काही आमच्या गावांची जे पिकं जे आहे ती ते सगळे वरच्या पावसावर होते. ते तर वरच्या आमच्या पिकं फक्त हे आंबे पुढे चिकू हेच प्रत्येकाच्या बांधव थोडथोडे असताना ते तेवढेच फळ पिकं राहते ते. आणि सगळं मग असं शेताच्या मध्ये कडधान्ये भाजीपाला नागली वरे भात हे आमच्या परिसर मध्ये जास्त पिकतात. बरं चालेल ममताताई, खरंच तुमचं कामही खूप चांगलं आहे. यानंतर मी संगीताताईंना प्रश्न विचारू इच्छिते की शेता इतर शेतकरी महिला ज्या आहेत तुमच्या बरोबर काम करणाऱ्या, त्यांना एकत्र घेऊन तुम्ही कसं काम करता किंवा इतर शेतकऱ्यांना तुम्ही मार्गदर्शन कसं करता? संगीताताई संगीताताई तुमचा आवाज म्यूट झालेला आहे, अनम्यूट करा. शेतकरी यंदा बोलून कोणतं पीक घेतलं तर सीझनेबल कोणतं पीक घेतलं तर थोडस मार्केट चांगलं मिळतं. जसं जून जुलै मध्ये समजा टमाट्याची वांग्याची मिरचीची जर लागवड केली तर ऑगस्ट सप्टेंबर मध्ये थोडंफार मार्केट चांगलं भेटतं. आणि उन्हाळ्यामध्ये सोयाबीन मका उन्हाळी सोयाबीन निघाली मका यांचं जर पीक घेतलं तर त्याचा पण थोडासा फायदा चांगला असतो. हीच माहिती मी त्यांना देते. या व्यतिरिक्त मला तुम्हाला विचारायचंय संगीताताई की तुमचं शेतीमध्ये पुढचं नियोजन काय आहे, किंवा तुम्ही तुमच्या आत्ताची जी काही शेती पद्धती आहे यामध्ये काही बदल करण्याचा प्रयत्न करताय, किंवा अजून काही वेगळ्या गोष्टी शेतीमध्ये आणू इच्छिताय, याबद्दल काय सांगाल? यामध्ये सध्या शेती करतो ही पूर्ण सेंद्रिय पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतोय. पण त्यामध्ये जे आता सेंद्रिय खतांचे जे चार्ज आहे ते रासायनिक खतांपेक्षा पण आता जास्त वाढलेले आहे. त्यामुळं थोडासा सेंद्रिय शेतीकडे वळायचा योग आणि त्या मालाची म्हणजे किमती याच्यामुळे थोडीशी अडचण तयार होती. नक्कीच संगीताताई, सेंद्रिय शेतीकडे वळणं ही काळाची खरंच गरज बनलेली आहे. या व्यतिरिक्त जे काय आहे की आपण शेतमाल उत्पादित करतो तर त्याची विक्री व्यवस्था कुठेतरी असली पाहिजे, या दृष्टीनं तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये त्यासाठी काही थेट ग्राहक ते शेतकरी ते ग्राहक अशी काही व्यवस्था केलेली आहे का? तशी व्यवस्था नाहीये पण पुढं अशी व्यवस्था व्हावं अशी पण माझी अपेक्षा आहे. कारण शेतकरी खूप कष्टाने कोणता कोणता शेतीमाल पिकवतो आणि त्या शेतीमालाला योग्य दर मिळाला तर त्यांना पुढचा माल घेण्यासाठी कोणी शेतकरी दिवसापासून तर रात्रीपर्यंत कष्ट. नक्की संगीताताई, यासाठी तुम्हाला काय सुधारणा व्हाव्यात असं वाटतं, किंवा आजूबाजूच्या शेतकऱ्यांना एकत्र घेऊन तुम्ही काय प्रयत्न करत आहात का? प्रयत्न म्हणजे प्रयत्न करायला सुरुवात करू. पण त्यात समजा आपल्याला जो मार्केटिंग समजा मार्केट आणि तशीच त्यांची पण जास्त वाढते. त्यासाठी अगोदर शेतीमाला हमी मिळाला पाहिजे आणि जे खतांचे औषधांचे सगळे वाढलेले भाव हे थोडेसे लिमिट मध्ये आले पाहिजे आणि सरकारने शेतकऱ्याच्या शेतीमालाला योग्य तो भाव दिला पाहिजे. नक्कीच संगीताताई, यानंतर मी श्वेता ताईंकडे होते, त्यांना माझा प्रश्न आहे की आजकाल ज्या महिला उद्योजक आहेत किंवा आपल्या शेतकरी महिला आहेत तर त्यांना पुढे येण्यासाठी किंवा त्यांना काय मार्गदर्शन कराल तुम्ही? मला असं वाटतं की आज म्हणजे भरपूर शेतकरी महिला छोट्या छोट्या स्वरूपामध्ये काम करत आहेत, ही त्यांना प्रोडक्शनवर तर करतच आहेत बट मार्केट हा तेवढाच महत्वाचा आहे, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. त्याच्यावर
लक्ष केंद्रित करणं तितकंच महत्त्वाचं आहे की मी जर काय कुठलंही उत्पन्न घेत असेल तर ते कसं विकलं जाणार, कारण की जोपर्यंत त्याचे पैसे आपल्या हातात पडत नाही तोपर्यंत ते किती तुम्ही मेहनत घेता, कशा प्रकारे काय उगवता, याला ती फारसं म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये मोल रस नसणार आहे. कारण की शेवटी जर तुम्ही तो तुमचा व्यवसाय म्हणून बघत असाल तर त्याचं हे हा आस्पेक्ट नेहमीच लक्षात ठेवायला पाहिजे. आपल्याकडे शेती कडे बघण्याचा दृष्टिकोन थोडासा असा आहे की शेती ही म्हणजे करायचं आहे म्हणजे करायची आहे, ती थोडीशी थोडासा तिला कधी निसर्गाशी जोडले जाते, पण तो बिझनेस आस्पेक्ट पणही तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे कुठलीही शेतकरी महिला असो जी शेतामध्ये काम करत आहे, तिने पण ते तो भाग तो आस्पेक्ट लक्षात ठेवायला पाहिजे. कुठलीही महिला आहे उद्योजिका आहे, तिला जेव्हा स्वतः बिझनेसमध्ये उतरायचं आहे, शेतकरी प्रोसेसिंग असो किंवा डायरेक्टली कस्टमर पर्यंत पोहोचवणं असो, त्यावेळी याचं पूर्ण इकॉनॉमिक्स तिने डिझाईन करायला पाहिजे. म्हणजे लागवडीपासून तर काढणीपर्यंत किती खर्च येतो आणि तो नंतर विकल्यानंतर माझ्या हातात किती पैसे होतात, ह्याचं जे अर्थकारण आहे हे पहिलं लक्षात घ्यायला पाहिजे. त्यानंतर त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी की मी आणखीन याच्यातला खर्च कशा पद्धतीने कमी करू शकेल, कुठली टेक्नॉलॉजी मी वापरू शकेल, ह्या सगळ्याचा एक अभ्यास असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे पूर्ण आत्मविश्वास एकत्र करून लागणारे रिसोर्सेस गोळा करून, त्याच्यात रिसोर्सेस म्हणजे तुमची टीम येते, तुम्हाला लागणारं फंडिंग येतं म्हणजे तुमचे आर्थिक पाठबळ येतं, ह्या सगळ्या गोष्टी सोबत घेऊन तसा निर्णय घेणं आणि ते सुरू करणं यासाठी एक मार्गदर्शन जे आहे ते आवश्यक असतं. त्या तीनही गोष्टीला घेऊन धडाडीने निर्णय घेऊन महिलांनी पुढे व्हायला पाहिजे, कारण की त्या करतच आहे, प्रत्येक ठिकाणी महिला काम करत आहे. परंतु आपण जर एखादी गोष्ट आणखीन प्लॅनिंग स्ट्रॅटेजी वाईज केली तर त्यात यशस्वी होण्याचे चान्सेस वाढतात, तर ती गोष्ट महिला शेतकऱ्यांनी आणि उद्योजकांनी लक्षात घ्यायला पाहिजे. नक्कीच. तर आपल्याला माहितच आहे की सर्व शेतकरी महिला त्यांच्या शेतामध्ये किंवा अनेक उद्योग धंद्यामध्ये कार्यरत आहेत, परंतु बऱ्याचदा असं होतं की त्या पुढे येत नाहीयेत. तर अशा सर्व महिलांना माझी कृषी विभागाच्या वतीने विनंती आहे की कृपया त्यांनी पुढे यावं आणि पुढे येऊन सर्वांनी एकत्र येऊन स्वतःची त्याचबरोबर अर्थातच आपल्या देशाची प्रगती होणार आहे. तर आजच्या वेबिनार मालिकेमध्ये आपण तिघी उपस्थित राहिलात. आपण आपले जे काही अनुभव आमच्याशी शेअर केले ते इतर महिला शेतकरी तसेच इतर शेतकरी बांधवांनाही नक्कीच उपयोगी ठरणार आहेत. आणि मी आशा व्यक्त करते की तुमचे अनुभव ऐकून कदाचित थोड्या महिला जरी पुढे आल्या तरी आपल्या या वेबिनार कार्यक्रमाचं सार्थक झालं असं मी नक्कीच आशा व्यक्त करू शकते. तर आजच्या वेबिनार मालिकेसाठी आपण तिघींनी आपला अमूल्य असा वेळ दिलेला आहे, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप आभार व्यक्त करते. आणि आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या माननीय श्रीमती श्वेता महल्ले मॅडम, तसेच माननीय श्रीमती ममताताई देवराम भांगरे मॅडम, तसेच माननीय श्रीमती संगीता वाल्मिक सांगळे मॅडम, आपल्या तिघींचंही मी आभार व्यक्त करते. आणि आजचा हा वेबिनार कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.